हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम्बिगुरे ॲप. आज आपण डिग्रीला सुरुवात करतो आहे. आतापर्यंत अनेकांचा असा गैरसमज होता की डिग्री म्हणजे खूप अवघड असते. मात्र आज मी तुमची ही शंका क्लिअर करणार आहे, कारण की आज मी तुम्हाला अशा पद्धतीनं डिग्री शिकवेन की तुम्हाला पश्चाताप होईल की इतके दिवस मी हा व्हिडिओ का नाही पाहिला. बरोबर, तर डिग्री ही अत्यंत तुमच्यासाठी सोपी होणार आहे आणि डिग्रीचे एक आणि एक मार्क तुम्हाला मिळून जाणार आहे. तर डिग्री सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहीत पाहिजे की डिग्रीचे प्रकार किती आहेत आणि डिग्री ही कोणत्या शब्दाच्या जातीवरती बेस्ड आहे, म्हणजे कोणतं पार्ट्स ऑफ स्पीच हे डिग्रीशी रिलेटेड आहे. म्हणजे जसं आपण टेन्स शिकायला घेतलं तर तुम्हाला वर्बचे तीन फॉर्म माहीत असणं गरजेचे आहेत. फॉर एक्झाम्पल V1, V2, V3, जसं की आपण प्ले, प्लेड, प्लेड, त्यानंतरनं राईट, रोट, रिटर्न, हे आपण क्रियापदाची रूपं वापरतो जेव्हा आपण काळ शिकतो टेन्स. तसं डिग्री ही ॲडजेक्टिवच्या फॉर्मवरती बेस असते. जसं टेन्स हे वर्बच्या फॉर्मवरती बेस असतात, तसं डिग्री ही ॲडजेक्टिव म्हणजे विशेषणाच्या रूपावरती डिपेंड असते. आता विशेषणाची रूपं आपण 5वी, 6वी, 7वी, 8वी पासून लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. फॉर एक्झाम्पल टॉल, टॉलर, टॉलेस्ट, याच्यामध्ये काय होतं आहे, त्याची तीव्रता वाढत जाते, इंटेन्सिटी हायली म्हणजे ग्रो होत जाते, वाढत जाते. म्हणजे काय, टॉल म्हणजे उंच, टॉलर म्हणजे त्याच्यापेक्षा उंच, आणि टॉलेस्ट म्हणजे सर्वात उंच. बरोबर, क्लीन, क्लीनर, क्लीनेस्ट. बरोबर, स्वच्छ, त्याच्यापेक्षा स्वच्छ, सर्वात स्वच्छ. सुंदर, त्याच्यापेक्षा सुंदर, सर्वात सुंदर. ब्युटिफुल, मोअर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. ओके, तर हे डिग्रीची रूपं आहेत. सर्वात अगोदर ही डिग्रीची तीन रूपं म्हणजे ॲडजेक्टिवचे तीन फॉर्म्स तुम्हाला येणं अपेक्षित आहे. आता आपण काय करणार आहे, 1-to-1 कंपॅरिझन म्हणजे एकाची एकाशी तुलना कशी केली जाते ते बघणार आहोत. एकाची एकाशी तुलना, 1-to-1 कंपॅरिझन. फॉर एक्झाम्पल तुमच्या वर्गामध्ये तुम्ही आहात आणि समजा एक राहुल आहे आणि एक अंकुश आहे. बरोबर, राहुल आणि अंकुश हे दोन मित्र आहेत. यांच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की राहुल हा अंकुशपेक्षा उंच आहे. बरोबर, असं म्हणू शकता ना, राहुल हा अंकुशपेक्षा उंच आहे. बरोबर, राहुल हा अंकुशपेक्षा उंच आहे म्हणजे याच्यामध्ये काय झालं, एकाची एकाशी तुलना झाली, राहुलची अंकुशशी तुलना झाली. बरोबर, एकाची एकाशी तुलना जेव्हा केली जाते तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह अशा दोनच डिग्री होतात, यांची सुपरलेटिव्ह डिग्री केली जात नाही. पहा, 1-to-1 कंपॅरिझन बघूया, आपण शिकून घेऊया. उदाहरणं आहेत बघा, सगळ्यांमध्ये एकाची एकाशी तुलना आहे. हां, जस्ट तीनच गोष्टी सांगणार आहे मी आणि तुमची डिग्री कंप्लीट होणार आहे पुढच्या 2 मिनिटांमध्ये. लक्ष समोर द्या व्यवस्थितरित्या. तीनच नियम सांगणार मी. एक, पहिला सांगू नियम, पहिला नियम काय करायचं, ज्यांची तुलना केली ना ते तुलना केलेले दोन घटक शोधायचे आणि त्यांना त्यांची अदलाबदल करायची. नियम लिहिणार असाल तर लिहू शकता. पहिला नियम, तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल करावी. पहिला नियम म्हणजे अजय आणि विजय आहे ना, तर अदलाबदल करायची म्हणजे सगळ्यात अगोदर काय येणार, विजय, लास्टला जाणार आहे अजय. तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल केली त्यानंतरनं वाक्य, दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाक्य जर का होकारार्थी असेल ना तर त्याला नकारार्थी करायचं आणि नकारार्थी असेल ना तर त्याला होकारार्थी करायचं. म्हणजे अफर्मेटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह असेल तर त्याला अफर्मेटिव्ह करायचं. मग आता होकारार्थी आणि नकारार्थी कसं ओळखता येतं आपल्याला, ज्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग यासारखे नकारदर्शक शब्द असतात ना ते वाक्य नकारार्थी असतं, आणि हे शब्द जर का नसतील तर ते वाक्य होकारार्थी असतं. मग ह्याच्यामध्ये नॉट वगैरे असा काही शब्द नाहीच आहे, त्यामुळे हे वाक्य होकारार्थी आहे. मग आपण ठरवलं आहे काय, वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं आहे, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं आहे. दुसरा नियम आहे. पहिला काय केला, तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल केली. जो लास्टला असतो त्याला पहिला घ्यायचा, पहिला असतो त्याला लास्टला घ्यायचं. घेतलं,
दुसरी गोष्ट काय करायची, होकारार्थी वाक्य असेल नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल होकारार्थी करायचं. आपलं होकारार्थी आहे, नकारार्थी करायला लागणार आहे. वाक्य नकारार्थी करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद जे असतं, हेल्पिंग वर्ब, त्याला नॉट लावायचं असतं. सहाय्यकारी क्रियापद आहे इज, हां, त्याला लावायचं नॉट. लावलं, ओके. विजय इज नॉट. आता हे ॲज टॉल ॲज हे जे आहे ना, ॲज टॉल ॲज, हे तुमचं पॉझिटिव्ह डिग्रीमधलं आहे, कारण की टॉल हे पहिलं रूप आहे ना, आणि ॲज ॲजच्या मध्ये आलं आहे, ते पॉझिटिव्ह डिग्रीचं झालं. आपल्याला करायचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. मग कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये म्हणजे दुसरं रूप करायचं आहे ना, मग दुसरं रूप टॉलचं काय होणार, दुसरं रूप, अरे टॉलचं दुसरं रूप टॉलर होतं आहे, मग काय होणार आपलं, टॉलर. आणि आपल्याला नेहमी माहिती आहे की दुसऱ्या रूपानंतर नेहमी दॅन असा शब्द लागतो, टॉलर दॅन. संपला याचा भाग, संपला. राहिले कोण आता, विजय. विजय तर आपण ऑलरेडी घेतला आहे, तर विजयच्या जागी आपल्याला पहिला तुलना केलेला घटक नंतर टाकायचं ठरलं होतं. संपलं. अजय इज ॲज टॉल ॲज विजय. उलटं केलं, विजय इज नॉट टॉलर दॅन अजय. हां, सिंपल गोष्ट आहे. हां, पहिल्यांदा काय केलं, तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल केली, बरोबर. नंतर वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं. हा तुमचा दुसरा नियम झाला. तिसरा नियम लिहून घ्या, तिसरा नियम लिहून घ्या की विशेषणाचं पहिलं रूप ॲज डॉट डॉट ॲज सहित काढून टाकावे. विशेषणाचं पहिलं रूप ॲज डॉट डॉट ॲज सहित काढून टाकावे, त्याऐवजी विशेषणाचं दुसरं रूप आणि दॅन लिहावे. त्यानंतर तुलना केलेला पहिला घटक शेवटी लिहावा. संपलं. व्हिडिओ पॉज करून हळूहळू हे नियम तीन लिहून काढा, बस संपला विषय. हां, काय करायचं, ॲडजेक्टिवचं पहिलं रूप असतं ना, फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव, त्याला काढून टाकायचं आणि ॲडजेक्टिवचं दुसरं फॉर्म लावून टाकायचं आणि त्याच्यानंतर ना दॅन असा शब्द लावायचा. संपला. तुलना केलेला पहिला घटक लास्टला लिहायचा, कारण की लास्टचा घटक पहिला लिहिला आहे ना, म्हणून तीन नियम. तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल करायची, दुसरा नियम वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं, दुसरा नियम झाला. तिसरा नियम, विशेषणाचं पहिलं रूप ॲज डॉट डॉट ॲज सहित काढून टाकायचं, त्याऐवजी विशेषणाचं दुसरं रूप आणि त्याच्या पुढं दॅन लावायचं आणि तुलना केलेला पहिला घटक लास्टला लिहून टाकायचा. वाक्य संपलं. परत आलो आपण वाक्य बनवण्यासाठी. मराठी इज ॲज इझी ॲज इंग्लिश. पहिली गोष्ट, तुलना केलेले घटक शोधायचे. तुलना कोणाकोणाची झाली, तुलना झाली मराठी आणि इंग्लिशची, राईट, बरोबर. हे तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल करायचे, म्हणजे सुरुवातीला कोण येईल, इंग्लिश. त्यानंतर ना वाक्य फक्त इज आहे, नॉट नाही आहे कुठं, म्हणजे वाक्य होकारार्थी आहे. वाक्य दुसरा नियम काय, वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं आहे. नकारार्थी करायचं आहे म्हटल्यानंतर ना हे सहाय्यकारी क्रियापद आहे इज, त्याला नॉट लावायचं. आता राहिलं तुमचं पॉझिटिव्हमधलं ॲज इझी ॲज, ॲज इझी ॲज, बरोबर, ॲज इझी ॲज, बरोबर. पहिलं रूप आहे, ह्याला दुसरं रूप करायचं असेल तर तुमचं होईल इझियर, बरोबर. ते लास्टचं वाय निघून जाते आणि त्याला ई आर लागते, इझी, दोन अक्षरे आहे ना, इझियर, इझिएस्ट. हां, बरोबर. तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल केली, वाक्य होकारार्थी होतो म्हणून नकारार्थी केलं, आता विशेषणाचं पहिलं रूप काढून टाकलं, दुसरं रूप घेतलं, त्याला दॅन लावलं. संपलं. इंग्लिश घ्यायचं आहे ना, इंग्लिश तर ऑलरेडी घेतलं आहे, आता मराठी लास्टला येणार, म्हणजे तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल झाली. फिनिश. इंग्लिश इज नॉट इझियर दॅन मराठी, इंग्लिश इज नॉट इझियर दॅन मराठी. चला नेक्स्ट. आता बघा की द बी इज नॉट सो इंटेलिजंट ॲज द ॲन्ट. मधमाशी ही मुंगी एवढी हुशार नाही आहे, बरोबर. तर आपण असं करूया ना, मुंगी ही मधमाशीपेक्षा हुशार आहे. हां, या वाक्याचा अर्थ काय, अजय इज ॲज टॉल ॲज विजय. अजय हा विजयपेक्षा उंच आहे. तर आपण ह्या वाक्याचं काय केलं माहिती आहे, विजय हा
अजय एवढा उंच नाही. ओके चला, द बी इज नॉट सो इंटेलिजंट ॲज द ॲन्ट. घेऊया सुरुवातीला द ॲन्ट. तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल केली. चला, वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं असतं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं असतं. अच्छा, इज नॉट म्हणजे नकारार्थी आहे, म्हणजे आपल्याला ह्याला होकारार्थी करावं लागेल, म्हणजे ह्याच्यातलं नकारदर्शक शब्द नॉट आपल्याला काढून टाकावा लागेल. आणि सो इंटेलिजंट ॲज, सो इंटेलिजंट ॲज, इथं ॲज का आलं नाही माहिती आहे का तुम्हाला? इथं ॲज इंटेलिजंट ॲज का आलं नाही माहिती आहे का? नॉट नंतरनं जर ॲज वापरायची वेळ आली तर नॉट नंतर ॲज वापरत नाहीत, नॉट नंतरनं सो वापरतात. सो इंटेलिजंट ॲज, सो डॉट डॉट ॲज, सो बिग ॲज असं वापरतात. कधी? नॉट असेल तर. हां, इथं कुठं नॉट नव्हतं ना, त्यामुळे ॲज इझी ॲज वापरलं होतं, ॲज टॉल ॲज. इथं नॉट होतं ना, नॉट नंतरनं ॲज वापरत नाहीत म्हणून इथं सो वापरले. ठीक आहे, तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल केली. वाक्य होकारार्थी होतं नकारार्थी करायचं असतं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं असतं. वाक्य नकारार्थी होतं, होकारार्थी केलं म्हणजे नॉट काढून टाकलं. सो इंटेलिजंट ॲज हे विशेषणाचं पहिलं रूप आहे, त्याला दुसरं रूप करायचं आहे. इंटेलिजंट पाच अक्षरी आहे, काय करू, काय करू दुसरं रूप, दुसरं रूप कसं करू? हां, पाच अक्षरी, चार किंवा पाच अक्षरी असले की आपलं ठरलेलं आहे. मोअर लावायचं दुसरं रूप करायचं, मोस्ट लावायचं तिसरं रूप करायचं. लावून टाकू ह्याला मोअर इंटेलिजंट. दुसरं रूप केलं, दॅन लावायचं ठरलेलंच आहे आपलं. आणि द ॲन्ट सुरुवातीला घेतलं आहे, आता द बी लास्टला जाणार. तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल, फिनिश. द ॲन्ट इज मोअर इंटेलिजंट दॅन द बी. ओके चला नेक्स्ट. कोल्हापूर इज ॲज ब्युटिफुल ॲज सांगली. बर, ओके, नो प्रॉब्लेम. तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल करायची. सुरुवातीला येईल सांगली. वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं आहे. होकारार्थी दिसते मला, मी नकारार्थी करून टाकतो. बरोबर, ॲज ब्युटिफुल ॲज हे पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचं. ह्याला कंपॅरेटिव्ह करायचं असेल तर ह्याला ब्युटिफुल, चार अक्षरे आहे, मोअर लावावं लागेल. मोअर ब्युटिफुल दॅन कोल्हापूर, फिनिश. मित्रांनो, असेच व्हिडिओ कंटिन्युअसली तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आपलं एम बी गुरु ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून. तुम्हाला एम बी गुरु ॲपची डिस्क्रिप्शन लिंक, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एम बी गुरु ॲपची लिंक देतो, तिथून डाउनलोड करा. तुम्हाला त्या ठिकाणी कोर्स भेटून जाईल इंग्लिश ग्रामरचा, की ज्या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता आणि सगळं ग्रामर इझिली एकही मार्क न घालवता शिकून घेऊ शकता. तुमच्या कोणत्याही एक्झामसाठी ग्रामर लागणार असेल तर त्यासाठी मी तुम्हाला सदैव मदत करायला तयार राहीन. ऑल द बेस्ट.